भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाड़ी द्वारा मानमोड़े सेलिब्रेशन लॉन पिपला रोड पर विस्तारित कार्यकारिणी समारंभ का आयोजन किया गया, जहां 150 से अधिक वैद्यकीय कार्यकर्ताओं ने कार्यकारिणी में प्रवेश किया, जहां डॉक्टर प्रदीप पाटिल को अध्यक्ष पद पर नियुक्त भी किया गया। भारतीय जनता पार्टी सभी क्षेत्रों के साथ ही वैद्यकीय क्षेत्र में भी अपनी अग्रिम पकड़ बनाए हुए है, जिसके चलते जिला एवं प्रदेश स्तर पर भी भाजपा वैद्यकीय आघाड़ी बड़े पैमाने पर कैंप और वैद्यकीय सेवाओं को प्रदान कर समाज सेवा कर रही है, जिसके चलते नागपुर जिले में वैद्यकीय नेतृत्व अधिक सक्षम और प्रबल बनाने के उद्देश्य से नागपुर जिला वैद्यकीय आघाड़ी का विस्तार किया, जहां 150 से अधिक वैद्यकीय कार्यकर्ताओं की नियुक्ति की गई। इस कार्यक्रम में विशेष रूप से नागपुर जिले के अध्यक्ष सुधाकर कोहले, प्रदेश भाजपा के महामंत्री डॉक्टर प्रीति मानमोड़े, भाजपा के जिला एवं प्रदेश पदाधिकारी विशेष रूप से मौजूद थे, जहां नागपुर ग्रामीण जिला अध्यक्ष सुधाकर कोहले ने वैद्यकीय आघाड़ी को आगामी कार्य के लिए शुभकामनाएं दी। तो वही डॉक्टर प्रीति मानमोड़े ने बताया कि जिला स्तर पर कार्य करते हुए हमने साथ मिलकर कार्य किया और आगे भी करेंगे। तो वही भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाड़ी के अध्यक्ष प्रदीप पाटिल ने इस उत्तरदायित्व के लिए पार्टी का धन्यवाद किया। नागपुर जिल्हा भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाड़ी आज या ठिकाणी घोषणा झालेली आहे। मी डॉक्टर प्रदीप पाटील आणि त्यांच्या सर्व टीमचं मी मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो। आम्हाला अभिमान आहे, कुठल्या पक्षात होतं किंवा नाही होत याची मला कल्पना नाही, परंतु भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडीच्या माध्यमातून वर्षभरात शेकडो कॅम्प करणं आणि हजारो सामान्य रुग्णाला त्या ठिकाणी न्याय मिळवून देणं, त्यांना मोफतमध्ये औषधी मिळवून देणं, त्यांचे त्या ठिकाणी ऑपरेशन करून देणं, म्हणजे डॉक्टर हा एक व्यवसाय असताना सुद्धा सामाजिक ऋण आपल्यावर आहे ते पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी व्यक्त करण्याचं काम आमचे वैद्यकीय आघाडीचे सर्व बंधू करतात। मला आनंद आहे, मी आत्ताच एक गोष्ट मला माहीत झाली की मागे माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या जन्मदिवसानिमित्त हुडकेश्वरला कॅम्प झाला, 3,000 लोक त्या कॅम्पला उपस्थित होते आणि त्यातल्या 33 पेशंटचा, कॅन्सर पेशंटचा आमचे सौरभजी अग्रवाल, डॉक्टर अग्रवाल आहेत, त्यांच्या हॉस्पिटलला 33 कॅन्सर पेशंटचा मोफत उपचार झाला। कदाचित अशा प्रकारचं उदाहरण कुठे आपल्याला पाहायला मिळणार नाही, हे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ताच करू शकतो आणि म्हणून मला या वैद्यकीय आघाडीवर अतिशय अभिमान आहे। ते पुढेही उत्तम काम करतील, सर्वसामान्य लोकांची सेवा ते करतील। आजकाल वैद्यकीय उपचार फार महागडे झालेले आहे, परंतु आमची वैद्यकीय आघाडी त्यांना सर्वतोपरी सर्व प्रकारचे उपचार मोफत कमी दरात मिळवून देण्यासाठी प्रयत्नरत राहील। ही जनसेवा म्हणजे ईश्वर सेवा, या उद्देशाने ते करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो। परत एकदा डॉक्टर प्रदीप पाटील साहेब, डॉक्टर संदीप कश्यपजी असेल, आमच्या डॉक्टर प्रीतिताई मानमोडे असतील, या सर्वांना आणि त्यांच्या टीमला मी जिल्ह्यातर्फे मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा देतो। नमस्कार, मी डॉक्टर प्रीती मानमोडे, महामंत्री महाराष्ट्र प्रदेश भाजपा वैद्यकीय आघाडी। प्रदेशची जिम्मेदारी मिळण्यापूर्वी मी नागपूर जिल्ह्यावर अध्यक्ष म्हणून कार्यरत होते। मागील 2020 ते 2023 पर्यंत जिल्ह्यावर काम करत असताना डॉक्टर प्रदीप पाटील सर, जे आताचे सध्या अध्यक्ष आहेत, आणि इथे उपस्थित अर्ध्यापेक्षा जास्त सगळे जे माझे पदाधिकारी आहेत, यांच्या मदतीनेच, यांच्या सहकार्याने 3 वर्ष अतिशय चांगल्या प्रकारे आम्ही कार्य केलं। नागपूर जिल्ह्याचं नाव आम्ही महाराष्ट्र प्रदेशापर्यंत पोहोचवलं आणि त्या अनुषंगाने ही मोठी कामगिरी आमच्या खांद्यावर सोपवण्यात आली। आणि निश्चितच जो कार्यभार माझ्या खांद्यावर दिला आहे तो मी माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने, कारण आम्ही जिल्ह्यावर असताना सुद्धा प्रत्येक अंत्योदय घटकापर्यंत पोहोचण्याकरिता अनेक वेगवेगळ्या आरोग्य शिबिरांचं आयोजन केलं, विविध आरोग्यविषयक कार्यक्रमांचं नियोजन केलं, आणि यामध्ये माझे महामंत्री सौरभ अग्रवाल सर, आशिष वैद्य सर, विशाल कामदार सर, विक्रम कडू सर, मनीषा राजगिरे मॅडम, सगळ्यांची नावं घेता येईल अशा सगळ्यांचं मला खूप मोठं मोलाचं योगदान मिळालं। टीमवर्क हे सगळ्यात महत्त्वाचं असतं आणि अध्यक्ष हा तेव्हा सफल बनतो जेव्हा त्याच्यासोबत असणारे सर्व पदाधिकारी या सर्वांना घेऊन तो समोर जात असतो। आणि म्हणूनच आमच्या या टीममध्ये 407 लोकांची आमची जिल्ह्यावर जी टीम होती, यात सगळेजण हे अध्यक्ष या नात्याने काम करत होते, त्यामुळे प्रदेशापर्यंत पोहोचताना आम्हाला काहीच त्रास गेला नाही। आणि प्रदेशावर सुद्धा 2,000 ते 2,500 लोकांची टीम आम्हाला नुसतं विदर्भावर बनवायची हे टार्गेट ठेवून आम्ही काम करतो आहेत। आणि नुकतंच 11 जिल्ह्यांचे दौरे मी माझ्या सहकाऱ्यांसोबत, माझे विदर्भ समन्वयक सौरभ अग्रवाल सर, अंकित चिंचगरे सर, विनोद दाडे सर
यांना सोबत घेऊन आम्ही पूर्ण 11 जिल्ह्यांचे दौरे केलेले आहेत आणि ही आघाडी आम्हाला प्रदेशावरच नव्हे, नागपूर जिल्ह्यातच नव्हे, तर प्रत्येक ठिकाणी वैद्यकीय आघाडीचं महत्त्व काय आहे किंवा आजच्या युगामध्ये प्रत्येक वेळा समाजकारण आणि राजकारण या गोष्टीपासून दूर राहणारे डॉक्टर्स लोक यामध्ये कसे एकत्रित येतील याकरिता आम्ही सतत प्रयत्नशील असतो आणि हा प्रयत्न आमचा सदैव चालत राहील. आम्ही आत्ताच कोहळे साहेबांनी सांगितल्यानुसार आम्ही एक आरोग्य शिबिराचं आयोजन केलं होतं ज्यामध्ये 3,500 पेशंट आम्ही बघितले आणि सर्व पेशंटला निःशुल्क आरोग्यसेवा, निःशुल्क औषधी आणि निःशुल्क शस्त्रक्रिया, चष्मे वाटप या सर्व गोष्टींचा त्यामध्ये समावेश होता. अशा प्रकारचे कार्य आम्ही जिल्ह्यामध्ये करत होतो आणि याच प्रकारचं कार्य आम्ही प्रदेशावरसुद्धा सदैव करत राहू हीच मी याविषयी बोलते. आणि प्रदेशावर काम करत असतानासुद्धा मी माझ्या पदाला योग्य तो न्याय देण्याचा निश्चित प्रयत्न करील एवढे आजच्या प्रसंगी बोलते. आणि पुढील वाटचालीस आजच्या जे नवीन नवनियुक्त अध्यक्ष आहेत डॉक्टर प्रदीप पाटील हे माझ्या टीममध्ये कोषाध्यक्ष म्हणून काम करत होते. त्यांचंही अतिशय सुंदर कार्य असल्याकारणाने आणि सर्वांना सोबत घेऊन चालण्याची त्यांची जी कळकळ असते ती पाहिल्यानंतरच नागपूर जिल्ह्याची धुरा त्यांच्या खांद्यावर सोपवण्याची जिम्मेदारी मी एका पद्धतीने घेतलेली आहे आणि ती जिम्मेदारी निश्चितच पाटील सर यशस्वीरित्या पूर्ण करतील हा मला ठाम विश्वास आहे. या विश्वासासोबतच मी त्यांच्या पुढील वाटचालीकरिता त्यांना अनंत शुभेच्छा देते. त्यांच्या टीमलासुद्धा आजच्या प्रसंगी खूप शुभेच्छा देते आणि सुंदर अशी कार्यकारिणी 150 अधिक डॉक्टर्स लोकांची नियुक्ती करून त्यांनी आज यशस्वीरित्या इथे करून दाखवली व आपल्या अध्यक्षपदाचा भार आपण कशाप्रकारे सांभाळू शकतो याची ग्वाही दिली याबद्दल त्यांचे अभिनंदन करते. माझ्या शब्दांना विराम देते. थँक्यू. धन्यवाद देतो कोहळे सरांना आणि प्रीती मॅडम, डॉक्टर प्रीती मानमोडे मॅडम यांना की त्यांनी मला आज या पदावरती नियुक्त केलं. तसेच आमचे प्रेरक म्हणून चंद्रशेखरजी बावनकुळे सर आहेत, त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि प्रीतीताईंच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही भरपूर कॅम्प्स करू आणि मेडिकल क्षेत्रामध्ये गरिबांना आणि लोकांना कसं जास्तीत जास्त फायदा करू शकतो आम्ही ते करण्याचा प्रयत्न करू. याच्या व्यतिरिक्त जे काही योजना सरकार आणते त्याचा आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा पूर्ण प्रयत्न करू. तसंच आम्ही आघाडीला एक असं मजबूत बनवूया आणि 1,000 वर मेंबर करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. थँक्यू. कॅमेरा पर्सन अजित कुवर के साथ मनीष टेमरे, BCN न्यूज, नागपूर.